नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर महेश तळेगावकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा. दुष्काळग्रस्त बाबळगावातील शेतकऱ्यासोबत केले स्नेहभोजन. डॉक्टर महेश तळेगावकर मराठवाड्यातील प्रसिद्ध नाव, परिचित नाव. मधुमेहाशी लढणारा मराठवाड्यातील तमाम रुग्णांना परिचित असा हा डॉक्टर. अतिशय विनम्र, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला हा तरुण डॉक्टर समाजाचे काही देणे आहे या भावनेतून दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यासाठी हेल्प किसान नावाचा कार्यक्रम करतोय. नमस्कार, महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जे वैद्यकीय व्यवसाय करता करता समाजाच्या कार्यामध्ये दिवसरात्र झटून गरीब लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, अनेक लोकांच्या योजना माहिती आणि त्यांच्याबद्दल लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावलेले त्यांचे हात आहेत आणि ते एक नामांतिक मधुमेह तज्ज्ञ असून सर आमच्यासोबत आमच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे. सर, डॉक्टर साहेब, आपलं नमस्कार, महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. सर, एक वैद्यकीय व्यवसाय करता करता आपण एक सामाजिक कार्य पण करता, खास करून शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांचं तपासणी असेल त्याबद्दल थोडी माहिती द्या. आपणाला माहितीच आहे की मागच्या काही वर्षांपासून आमचा मराठवाडा हा दुष्काळग्रस्त आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये मी असं पाहिलेलं होतं की हॉस्पिटलमध्ये मी जसं काम करतो, मागच्या 10 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करत आलेलो आहे. डायबिटीसचा डॉक्टर, डायबिटीसचा आजार आपणाला माहितच आहे की आयुष्यभराचा आजार आहे आणि त्यावेळी मी बऱ्याच रुग्णांना सांगत होतो की 1 महिन्यानंतर आपणाला तपासणी करण्यासाठी यायचं आहे आणि त्यावेळी मी पाहिलं की बरेच जण शेतकरी हे 4 महिन्यानंतर येत आहेत, 5 महिन्यानंतर येत आहेत. शुगर त्यांची 400 आहे आणि मी सांगतो की 1 महिन्यानंतर या, परंतु ते 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर येत आहेत. त्यावेळी मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं होतं की असं का होतं आहे. मला ही घटना एकदा नाही अशी बऱ्याच वेळी आढळून आलेली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की खिशात पैसे नाही आहेत तर आम्ही इलाज कसा करणार, आणि निश्चितच ही गोष्ट वाईट होती. एक डॉक्टर म्हणून तर महत्त्वाचंच होतं, परंतु शेतकऱ्याचा एक नातू म्हणून शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणं आवश्यक होतं. म्हणून त्यावेळी आमच्या मनामधून एक कल्पना निघालेली होती. आमच्या सर्व मित्रमंडळांनी ठरवलं होतं की आपण एक शेतकऱ्यांसाठी अभियान राबवायचं आणि त्याला आम्ही नाव दिलेलं होतं हेल्प किसान अभियान. यामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यातले जे दुष्काळग्रस्त गावं आहेत ते 125 गावं दत्तक घेतलेले होते आणि त्या गावातले जेवढे कुठले डायबिटीसचे पेशंट असतील त्यांना वर्षभर मोफत तपासणी करण्याचं ठरवलेलं होतं. त्यामध्ये शुगर चेकअप फ्री होतं, किडनीचं चेकअपसुद्धा त्यामध्ये मोफत तपासणी करण्यात येत होती आणि हा उपक्रम आम्ही मागच्या काही वर्षांपासून राबवत आहोत. साधारणतः 3 वर्ष या गोष्टीला झालेल्या आहेत. दुष्काळामध्ये वाढदिवस साजरा करणं हे चुकीचं आहे. मग त्यावेळी मी मित्रांसमोर विषय मांडला की ह्यावेळी आपण वाढदिवस साजरा करणार नाही, तर मित्र असे म्हणाले की आपण ह्यावेळी एखाद्या दुष्काळग्रस्त गावामध्येच वाढदिवस साजरा करू. म्हणून मग आम्ही मागच्या वेळी त्यावेळी बाबुळगावमध्ये आलेलो होतो आणि तो वाढदिवस साजरा करण्याच्या मागचा उद्देश हा केवळ त्या शेतकरी राजाला, त्या बळीराजाला त्या दिवसाचं जेवण देण्याचा नव्हता, तर त्यामागचा उद्देश होता की बळीराजाच्या ज्या व्यथा आहेत त्या संपूर्ण समाजापुढे या आल्या पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बळीराजा हा एकटा नाही तर संपूर्ण शहर, संपूर्ण जिल्हा हा त्यांच्या पाठीशी उभा आहे. हा आत्मविश्वास बळीराजामध्ये जागृत करण्यासाठी आमचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. मागच्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता, ह्यावर्षीसुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम आम्ही आयोजित करत राहणार, आमच्या मित्रमंडळातर्फे हे काम होणार. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट होती की आपल्याकडे ज्या काही आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्यामध्ये सरकारच्या बाजूने प्रयत्न करतच असतं, परंतु समाजामधल्या प्रत्येक घटकाचं काहीतरी कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि माझे सर्व मित्र आज बाबुळगावमध्ये उपस्थित आहोत आणि हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट की दुर्दैवानं मधुमेह हा आजार संपूर्णतः कधीच बरा होत नाही आणि मधुमेह हा माणसाला मधून वीक करत असतो. कुठेतरी त्याचे सगळ्या अवयवांवर वाईट परिणाम होत असतात. प्रत्येक अवयवावर, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर वाढलेल्या साखरेचा परिणाम होत असतो. पेशंटला बऱ्याच वेळी वाटतं की माझी शुगर 400 आहे पण मला आज काही प्रॉब्लेम नाही, परंतु असं होऊ शकतं की त्या 6 महिन्याच्या काळामध्ये त्याच्या किडनीवर परिणाम झालेला असतो, त्याच्या डोळ्यांवर वाईट परिणाम झालेला असतो, त्याच्या पायाच्या नसांवर परिणाम झालेला असतो, त्याच्या संपूर्ण ताकदीवर, संपूर्ण शक्तीवर ह्याचा परिणाम होतो. दुष्काळामध्ये हेच घडत होतं की शेतकऱ्याला वाटत होतं की शुगर 400 असेल तर राहू द्या, परंतु आज मला काही त्रास नाही. मग या शेतकऱ्यांना कुठेतरी जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या व्यथा कुठेतरी दूर करण्यासाठी म्हणून आम्ही हे अभियान राबवलं होतं
आणि त्यामध्ये मधुमेहाची जी काही तपासणी असेल ती सर्व मोफतमध्ये करण्यासाठी ह्यासाठी प्रयत्न होता, करून ज्यावेळी दुष्काळ संपेल आणि दुष्काळ संपलेला आहे परंतु तोपर्यंत जर किडनी शेतकऱ्याची खराब झालेली असेल तर तो दुष्काळ संपूनही काही फायदा नव्हता, आणि ह्या गोष्टी टळाव्यात म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित. किती शेतकऱ्यांची तपासणी केली सर आता? साधारणतः हेल्प किसान अभियानामध्ये आम्ही आजपर्यंत 12,000 वर शेतकऱ्यांची तपासणी केलेली आहे, आणि त्यामधले जवळपास 1500 शेतकरी आमच्याकडं दर महिन्याला मोफत इलाजासाठी येतात. काही शेतकऱ्यांचं जे आम्ही वर्षभर मोफत तपासणीसाठी सांगितलेलं होतं ते वर्षभर मोफत तपासणीचं वर्ष संपलेलं होतं परंतु दुष्काळ संपलेला नव्हता म्हणून आम्ही ते अभियान अजूनही चालू ठेवलं. शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या खरं सांगायचं म्हणजे कधी संपतील हे खरंच काही सांगता येत नाही. आपण अश्वत्थामाची जशी जखम आहे बळबळत राहते तशी आमच्या शेतकऱ्याची व्यथा आहे, मुख्यतः मराठवाड्याच्या शेतकऱ्याची. परंतु मराठवाड्यातला शेतकरी आजही आमचा हा हलाखीचं जीवन जगत आहे आणि ह्यामध्ये आत्महत्यासारखे प्रकार उद्भवत आहेत. ह्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जागृती निर्माण व्हावी, शेतकऱ्यांमध्ये जोडधंद्याविषयी जागृती निर्माण व्हावी, विकासाकडे जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहावा, ह्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न करण्यात येतील करता येतील ते करण्याचा आमचा मनस आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीटची परीक्षा ही नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट जी आहे तर पूर्ववैद्यकीय परीक्षेसाठी नांदेड हे सेंटर अतिशय आवश्यक होतं, कारण तो मराठवाड्यामध्ये केवळ औरंगाबाद हे एक सेंटर होतं आणि साधारणतः 1.5 लाख विद्यार्थी हे औरंगाबादमध्ये जात होते, आणि परिस्थिती अशी आहे की त्यावेळी अक्षरशः औरंगाबादमध्ये एवढे जास्त विद्यार्थी असल्यामुळे लॉजेससुद्धा उपलब्ध होत नव्हते, कित्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना रेल्वे स्टेशनवर रात्र काढावी लागत होती, तसंच आंघोळ न करता परीक्षेला जावं लागत होतं, ह्या सर्व अवघड गोष्टी होत्या. ह्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की कुठल्याही परिस्थितीत नीटचं केंद्र नांदेडला येणं आवश्यक आहे. नांदेड हे मध्यवर्ती ठिकाण आहे, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या दुर्गम भागातील विद्यार्थी यांना नांदेड हे केंद्र जर झालेलं असतं तर ते सोयीचं झालेलं असतं, आणि त्या दृष्टिकोनातून आमचा विचार होता की नीटचं केंद्र नांदेडला व्हावं म्हणून हा प्रश्न आम्ही मांडला. राजकीय पातळीवर आपण काय काय प्रयत्न केले? भारतीय जनता पार्टीचं मी काम करतो, कार्यकर्ता आहे, 20 दिवस नांदेडला असतो, 10 दिवस दिल्लीला असतो आणि दिल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी संपर्क आहे, त्यामुळे माननीय प्रकाश जावडेकर साहेबांसोबतचे जे 5 वर्षापासूनचे संबंध होते त्यामध्ये मी हा प्रश्न बऱ्याच वेळी त्यांच्या मागे लागलेलो होतो की सर कसंही करून नांदेडला नीटचं केंद्र द्या, आणि ह्यावेळी गुढीपाडव्याची 9 वर्षाची त्यांनी नांदेडला भेट दिलेली आहे. सर्व गोरगरीब जे विद्यार्थी आहे खेड्यापाड्यामध्ये राहतात त्यांना अतिशय सोयीचं हे नीटचं केंद्र झालेलं आहे, त्याच्यामुळं आपले खूप खूप धन्यवाद सर, आपण प्रयत्न केलात आणि आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे, धन्यवाद सर. अजून एक गोष्ट सर की नीटच्या केंद्राचं श्रेय घेण्याचा हा माझा प्रयत्न नाही आहे, आज आपण प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर देतो, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की नीटच्या केंद्रासाठी काही बिगर राजकीय लोकांनीसुद्धा प्रयत्न केलेले होते, त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल चौगुले सरांचा. चौगुले सरांनी ह्यासाठी न्यायालयीन लढा दिलेला होता, काही ठिकाणी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता मीडियासमोर. निश्चितच हे प्रयत्नसुद्धा महत्त्वाचे होते, काही हवाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा निवेदन दिलेले होते, तेसुद्धा प्रयत्न महत्त्वाचे होते, आणि मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीचं यश हे एका व्यक्तीचं नसतं, ते सर्वांचं असतं, आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळेच नीटचं केंद्र नांदेडला येऊ शकलं. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की माननीय प्रकाश जावडेकर साहेबांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यामुळेच नीटचं केंद्र नांदेडला आलं. त्याबद्दल आमचे देशाचे HRD मिनिस्टर जे आहेत माननीय प्रकाशजी जावडेकर साहेब त्यांना मी सर्व धन्यवाद देतो. सर येणाऱ्या काळामध्ये कुठल्या घटकावर आपलं विशेष आपलं हे असेल फोकस असेल, कुठले कार्यक्रम मराठवाड्यामध्ये आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे रेल्वेचा, आणि हा कित्येक वर्षांपासून प्रलंबित अशा आमच्या मागण्या आहेत मराठवाड्यातल्या सर्व नागरिकांच्या, परंतु नांदेडमधले जे आमचे प्रश्न आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं, आणि यापुढे नांदेडच्या रेल्वे प्रश्नांवर लक्ष कसं देता येईल, त्याचा पाठपुरावा कसा करता येईल, त्यासाठी दिल्ली पातळीवरून काय प्रयत्न करता येतील हे सर्व काही करण्याचा मानस. भारतीय जनता पार्टीशी जुळणारं नातं हे तळेगावकरांसाहेबांचं आहे, परंतु तळेगावकर साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये जे कार्य करतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं ते समाजामध्ये जाऊन तळागळातील लोकांची शेतकऱ्यांची ज्या अडीअडचणी आहेत, जे त्यांना दुःख आहे, ज्या बिमाऱ्या त्यांच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहेत, अशा बिमारीतून त्यांनी जरी मधुमेहाचे डॉक्टर असतील तरी इतरही बिमारीचे त्यांचे काही सहकारी मित्र आहे
त्यांच्या माध्यमातून ते गोरगरीब शेतकऱ्यांची गोरगरीब मजूर वर्गांची नित्यांत अशी सेवा करत असतात. एक शेतकऱ्यांच्या मुलापासून त्यांनी जी मजल मारली दिल्लीपर्यंत ती फार मोठी आहे आणि समाजाचं काहीतरी ऋण आपण फेडाव या दृष्टिकोनातून त्यांनी 120 गाव दत्तक घेतले आहेत. मागील 2 वर्षापासून सतत शिबिर घेत असतात, आरोग्य शिबिर घेत असतात. गोरगरीबापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांशी जवळीक आहे. तब्बल 125 गावं या डॉक्टरांनी दत्तक घेतली आहेत. दर महिन्याला किडनी, शुगर इत्यादीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना हा विनाशुल्क तपासणी करतो. इत्यादी प्रकारचे त्यांचे कार्य हेल्प किसान या कार्यक्रमाद्वारे चालतात. आज त्यांनी आपला वाढदिवस बाबळगावग्रस्त या गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत अत्यंत साधेपणाने साजरे केला आणि गावातील संपूर्ण लोकांसोबत स्नेहभोजनसुद्धा केलं. डॉक्टर महेश तळेगावकर हे मागील कित्येक वर्षापासून शेतकऱ्यासाठी हिरिरीने काम करतात. शेतकऱ्यासोबतच विविध घटकासाठी ते विविध कार्यक्रम घेऊन येतात. कोण कहता है कि आसमान में छेद नहीं होता, एक पत्थर तबियत से उछालो यारो. डॉक्टर साहेबाचं कार्य एवढं छान आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा शेतकऱ्यांना मिळायला हवी, त्यांची ही तळमळ आणि त्यांचं कार्य आज सगळीकडे कौतुकाचा विषय आहे. एक मधुमेहाचे तज्ज्ञ डॉक्टर असून शेतकऱ्यांच्या आसूंना पुसण्यासाठी स्वतः त्यांनी पावलं उचललेली आहेत. म्हणूनच सगळ्यांनाही आपल्याला डॉक्टर साहेबांसोबत ह्या कार्यात हिरिरीनं भाग घ्यायला हवं. विलास आडे, नमस्कार महाराष्ट्र, नांदेड.